या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटकेस सेंटर डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर. सोनगीर खून खटल्यात गुन्हा उघडकीस, धुळे पोलीस प्रशासनास यश, दोन आरोपींना अटक. माथाडी अमाल कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी धुळे जिल्हा अमाल कामगार संघटनेकडून रॅली व निवेदन. धुळे कॉरिडॉर प्रकरणास लवकर मंजुरी देऊन नोटिफिकेशन न काढल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीचा इशारा. शनेश्वर जयंतीनिमित्त शनी मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन. वरखेडी नदी पात्रात बांधलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे ओतीव गेटची चौकशी संदर्भात वरखेडी ग्रामस्थांची मागणी. मेंढबाळांच्या अनेक समस्यांसाठी शिवदास वाघमोडेंचा उपोषणाचा इशारा. चारा छावणी तसेच पाण्याची व्यवस्था संदर्भात राष्ट्रीय बहुजन किसान क्रांती संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन. 31 मे रोजी सोनगीर दोंडाच्या रोडवरील हॉटेल धनश्रीच्या पुढे झालेल्या अहमदाबाद येथील लँड डेव्हलपर गोपाल गाबरा वय 50 यांच्या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात संशयित आरोपी विहांग त्रिवेदी उर्फ राजू हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाला असता त्यास अधिक तपासासाठी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता पुढील माहिती समोर आली. मयत गोपाल काबरा व आरोपी राजू उर्फ विहांग त्रिवेदी यांच्यात राजपिपला व बावला जिल्हा अहमदाबाद गुजरात येथील जमिनीच्या व्यवहारापोटी आरोपी राजू त्रिवेदी यांच्याकडे शिल्लक असलेल्या रकमे इतके अर्थात 10 कोटी रुपयाचे हिरे व्यवहार पूर्ण करण्यासाठी गोपाल काबरा यास दिनांक 30 मे रोजी रात्री 2:30 मुहूर्तावर देण्याचे सांगून गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2 कृष्णा गेंदालाल सोमानी राहणार बडोदा याने सोनगीर येथील नंदुरबार चौफुलीवर हजर राहून आपले सहकारी ललित विजय पटेल व एक अज्ञात यांच्या मदतीने गोपाल काबरा यास दोंडाईच्या रोडवरील हॉटेल धनश्रीच्या पुढे नेऊन अवजड हत्याराने डोक्यात वार करून निर्गुण खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून राजू त्रिवेदी व कृष्णा सोमानी यांना अटक करून पोलीस कस्टडीसाठी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. गोपाळ काबरा या व्यक्तीचा अपघात झाल्याचं दर्शवून फोन केल्याचा प्रकार निदर्शनास आला होता आणि ह्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या गुन्ह्याचा तपास आपण LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे दिला होता. त्यांनी आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम करून 3 दिवसामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये आपण सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत, त्याच्यामध्ये राजू त्रिवेदी आणि कृष्णा सोमानी या आरोपींचा समावेश आहे. इतर आरोपींचा शोध चालू आहे. हा गुन्हा कृष्णा सोमानी हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून त्यांनी कशा पद्धतीने गुन्हा केला आणि त्यांनी कोणाकोणाचा ह्याच्यामध्ये वापर केला आणि कोणाकोणाशी तो संपर्कात होता या सर्व बाबी आणि त्या संदर्भातला तपास पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टींचा तपास होणं बाकी आहे, परंतु आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्यामध्ये हे 2 आरोपी याशिवाय त्यांचा ड्रायव्हर आणि इतर 2 आरोपी आहेत त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत. माथाडी हमाल कायद्याला 50 वर्ष पूर्ण होत असताना कायद्याची संपूर्ण राज्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी तसेच हमाल माथाडी कामगारांच्या अनेक समस्या सोडवाव्यात तसेच माथाडी कामगार कायद्याला 50 वर्ष पूर्ण होत असताना शासनाकडून सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात यावा या संदर्भात धुळे शहरातून धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच रॅलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या ठिकाणच्या जवळजवळ आमचे 1200 मोटरसायकली रॅली आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे, कारण हा माथाडी कायद्यामध्ये आज वसंतराव दादा असताना हा माथाडी कायदे निर्मिती झालेली आहे, परंतु ह्या काही आज या सरकारच्या काही आर्थिक अटीमुळं आमचा माथाडी कायदा डब्बाईमध्ये येण्याचा प्रयत्न होतोय, कारण म्हणजे आमची हमाल मापडी कामगारांची जी पद समजता आहे
ही पत संस्था जी माथडी बोर्डातून आमची कपात होती, पण सरकारने ती देखील कपात बांध कापायची बंद केलेली आहे। तरी ते बी ताबडतोब आमची जी चालू करावा, आणि जे आमची हमाल मापडी महिला कामगारांना जी आमची पण संस्था ऐन टायमाला आडी अडचणीला लग्न सुखादुखामध्ये जी कर्ज देती, जी आम्हाला बँक देऊ शकणार नाही, म्हणून सरकारने ही आमची कपात देखील केली पाहिजे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की आपण संपूर्ण भारतामध्ये हा मात्री कायदा लागला पाहिजे, ज्याने की जे लोक हातावर पोट भरतात, कष्ट करतात, घाम घालतात, यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। ही आमची महाराष्ट्र राज्य हमाल मापडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आडा, आमचे धुळ्याचे हेमंत भाऊ मदने, भूषण भाऊ चौधरी, आणि या ठिकाणी जे आम्ही त्यांचे नेतृत्वाने मी आजपर्यंत काम करत आहोत, आणि त्याच्या पुढे आम्ही असंच त्याच्यावर काम करीत आहोत। दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पात धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला असून सदर प्रकल्पास सन 2008-09 प्राथमिक मंजुरी मिळालेली असून या प्रकल्पाअंतर्गत असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करणार असून त्यामुळे धुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पास दिरंगाई न करता तात्काळ मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणातील अडथळे दूर करून नोटिफिकेशन न काढल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीकडून देण्यात आला। धुळे शहरासाठी आणि धुळे जिल्ह्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। या प्रकल्पामुळे धुळे शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे। या ठिकाणी विकासाची चांगली गंगा या ठिकाणी येणार आहे। या प्रकल्प 2008-09 मंजुरी आहे। सदर प्रकल्प अंतर्गत जवळजवळ 6,000 acres जमीन म्हणजे 15,000 acres जमीन अधिग्रहित करण्याची परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे। हा प्रकल्प जर या जिल्ह्यामध्ये झाला तर या जिल्ह्याचा चांगला विकास होईल। जवळपास 300 to 350 कारखाना, फॅक्टरी आणि इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये येणार आहेत। या प्रकल्पाअंतर्गत धुळे शहराला लागून जवळजवळ 2,00,000 नवीन लोकसंख्येचं स्मार्ट सिटी या ठिकाणी उभारली जाणार आहे। धुळे शहरातील पारोळा रोडवरील शनी मंदिरातर्फे शनेश्वर जयंतीनिमित्त महाप्रसाद व भंडाऱ्याचे तसेच संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले असून गेल्या 25 to 30 वर्षापासून प्रत्येक शनेश्वर जयंतीला मंदिर व्यवस्थापन समितीकडून अशा प्रकारे महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करून शनेश्वर जयंती साजरी करण्यात येत असल्याचे समितीचे पदाधिकारी व मंदिराचे पुजारी योगेश जोशी यांनी सांगितले। सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आहे, 7 PM भजनाचा काही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। शनेश्वर जयंती जन्मोत्सव म्हणजे शनिवारच्या वाढदिवसानिमित्त आपले दर 10-12 दरवर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम करण्यात येतो आपला दरवर्षाप्रमाणे, आणि पुढे बी कार्यक्रम चालू राहणार। किती वर्ष आपलं? 25-30 वर्ष होऊन गेले। आता पण वडिलांपासून नियोजन करतो, नियोजन सत्यनारायण जोशी, योगेश जोशी, प्रदीप जोशी, बंटी जोशी, प्रमोद जोशी। सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा। त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या, सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे। मोबाईल क्रमांक 94051-70-895-93-70-49-24-85। सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुरत बायपास हायवे, टोल नाक्याजवळ, धुळे। भटूलाल प्रजापत 94-22-78-74-45। गोटूलाल प्रजापत 94-230-31-250। मदनलाल प्रजापत 94-215-30-648। सौंदर्य ही निसर्गाची अनमोल देणगी। सौंदर्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छाप पाडणारी अद्भुत शक्ती। सौंदर्य प्रत्येक चेहऱ्याला लाभते असे नाही, म्हणूनच सौंदर्य प्रत्येकाला हव्यवस्थे वाटते। चेहरा खुलून दिसावा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न, परंतु चेहऱ्यावर अनेक समस्या असतील तर मन मात्र खिन्न होतं। चिंता करू नका, तुमचे चेहऱ्यासंबंधी सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी डॉक्टर रश्मी देवरे यांचे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर सज्ज आहे। डॉक्टर रश्मी देवरे, रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर, प्लॉट नंबर 33, सरोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूल शेजारी, धुळे। फोन नंबर 025-62-23-79-09, मोबाईल नंबर 80-78-63-90-9।
तालुक्यातील वरखेडे जवळ पांझरा नदी पात्रात असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला कुठलीही परवानगी न घेता ओतीव गेट बांधण्यात आले आहे, तरी याची चौकशी करण्याची मागणी आर्णी ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी निवेदनावर सरपंच सिंधुबाई कोळी, अशोक कोळी, गुलाब माळी, कृष्णा माळी, संदीप त्रिभुवन, विजय माळी, युवराज कोळी, राजकमल पाटील, दादा कोळी, मिलिंद त्रिभुवन, समाधान धनगर, चांगदेव कोळी, गोकुळ धनगर, योगेश चौधरी आदींच्या सह्या होत्या. निवेदन देण्यासाठी आलो की जो निमखडीकरचा पाटकरी आहे त्याच्या स्वतःच्या मनमानीने ब्रिटिशकालीन बंधाराचे गेट बंद करून टाकले व आरेरावाची भाषा करतो, म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आम्हाला आज त्या पांझऱ्या घाटावर आमचे पाणीपुरवठ्याची विहीर आहे, आम्हाला डुरागोरांना पाणी नाही आहे, सदर पाण्याचा हाल आहे, पूर्ण पाणी टंचाई आहे. आम्ही बोलण्यास विचारत आलं की बुवा तू हे गेट का बंद करतोय, तो मी स्वतः एक आदेश देणारा अधिकारी आहे, आरेरावाची भाषा करतो, तुमच्याकडनं जे असेल ते चार तशी 10-15 लोकं घेऊन त्यांनी ते बंद करण्यात सदर त्याची चौकशी करण्यात आहे अशी आम्ही निवेदनाद्वारे पाटबंधारे विभाग मॅडमांना दिली आहे. तसेच आम्ही कलेक्टरना पण निवेदन देणार आहेत, सदर आमचा अर्जाचा विचारून त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे, विनंती आहे, मागणी आहे. 90% ठेलारी समाज मेंढपालन व्यवसाय करतो, परंतु व्यवसाय करताना या मेंढपाळांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जसे चारा टंचाई, पाणी टंचाई, साथी आजारात अनेक मेंढ्यांचा मृत्यू, रासायनिक औषधे व खते मारलेले पाणी व पालापाचोळा खाल्ल्याने विषबाधा होणे, तसेच अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असणे, वन चराई पास मिळणे, अशा अनेक समस्यांच्या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही शासन यावर काही निर्णय घेत नसल्याने नाईलाजास्तव महाराष्ट्र ठेलारी महासंघ अध्यक्ष या नात्याने शिवदास वाघमोडे हे दिनांक 5 जून पासून अमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. मी माझ्या ठेलारी समाजासाठी जोपर्यंत माझ्या ठेलारी समाजाला ज्या मागण्या आहेत, आम्ही 3 मागण्या ठेवल्या आहेत, वन अधिकाऱ्याकडनं फॉरेस्ट ऑफिसकडनं वन चराई पास मिळणे, दुसरी गोष्ट जर एखाद्या गावामध्ये एखादं झोपडी किंवा घर जळालं तर त्यांना तातडीची मदत होऊन 10,000 रुपये मिळते, 10 किंवा जी काय असते ती तातडीची मदत मिळते. पण खेलाडी समाजाच्या 1,00,000 रुपयाच्या मेंढ्या अशा काहीतरी आपत्कालीन संकट येऊन दगावतात, पण त्यांच्याकडे कुठली त्यांच्याकडे प्रशासनाची कुठलीही नजर नाही किंवा त्यांची दखल घेतली जात नाही. 5 तारखेनंतर 16 तारखेपर्यंत मी अमरण उपोषण करणार आहे. जर 16 तारखेपर्यंत कुठली दखल नाही घेतल्यास मी 16 तारखेपर्यंत फक्त जेवण नाही करणार आहे, पाणी घेणार आहे, तर 16 तारखेनंतर मी पाणीही बंद करणार आहे. मग माझ्या समाजाच्या न्याय हक्कासाठी जर मला माझ्या जीवाचं बलिदान जरी द्यावं लागलं तरी मला मी मागे पुढे पाहणार आहे. पण माझ्या समाजात ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मागासलेला समाज आहे, त्याला एक न्याय हक्काचं त्याचं जे काही आहे ते मिळवून देण्याची जिम्मेदारी माझ्यावाली आहे, म्हणून मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने येणाऱ्या 5 तारखेला अमरण उपोषण करणार आहे. अत्यंत भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जात असताना मोरशेवडी परिसरात गुरांसाठी चारा पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पशुपालन व्यवसाय दुष्काळाच्या कात्रीत सापडला असून शासनाने त्वरित मोरशेवडी परिसरात चारा छावणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या संदर्भात राष्ट्रीय बहुजन किसान क्रांती संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पुरुषोत्तम नानाजी पाटील राज्य संपर्क प्रमुख. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले की मेळशेवडी गावातील गुरांचा चाऱ्याचा प्रश्न या विषयावर व चारा छावण्या लवकरात लवकर चालू करण्यात यावा शासन स्तरावर निर्णय झाला असून देखील आतापर्यंत चारा छावण्या या चालू करण्यात आलेल्या नाही आहे. आज परिस्थिती अशी झाली की अक्षरशः आपले गुरं ते मरत आहेत आणि त्यांना आजपर्यंत चारा हा उपलब्ध नाही आहे आणि दुष्काळाचा सावंत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा चारा उपलब्ध नसल्यामुळे व तसेच दुसरी गोष्ट की पीक कर्ज आज पेरणी जवळ असल्या कारणाने पीक कर्ज हे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावं व शेतकऱ्यांना लवकरात लवकर आगामी पेरणीसाठी पीक कर्जाची अत्यंत गरज आहे व ते लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावं असं याविषयी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. आपल्या पुरुषोत्तम नानाजी पाटील. या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटके सेंटर, डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर. सोनगीर खून खटल्यात गुन्हा उघडकीस, धुळे पोलीस प्रशासनास यश, 2 आरोपींना अटक. माथाडी अमाल कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी धुळे जिल्हा अमाल कामगार संघटनेकडून रॅली व निवेदन.
धुळे कॉरिडॉर प्रकरणास लवकर मंजुरी देऊन नोटिफिकेशन न काढल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीचा इशारा. शनेश्वर जयंतीनिमित्त शनी मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन. वरखेडी नदी पात्रात बांधलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे ओतीव गेटची चौकशी संदर्भात वरखेडी ग्रामस्थांची मागणी. मेंढबाळांच्या अनेक समस्यांसाठी शिवदास वाघमोडेंचा उपोषणाचा इशारा. चारा छावणी तसेच पाण्याची व्यवस्था संदर्भात राष्ट्रीय बहुजन किसान क्रांती संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन.